पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेबाबत आवाहन केल्यानंतर आता सर्व स्तरातून स्वच्छतेबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे शहरी भागांसह ग्रामीण भागातही स्वच्छतेचं महत्व रुजताना दिसत आहे याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे हिंगोली जिल्ह्यातील गोटेवाड इथली आदिवासी आश्रमशाळा हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यात गोटेवाडीच्या आदिवासी आश्रमशाळेनं केंद्र सरकारच्या स्वच्छ विद्यालय स्पर्धेत देशात सतरावा आणि राज्यात पहिला क्रमांक मिळवून स्वच्छतेच्या बाबतीत राष्ट्रीय स्तरावर हिंगोली जिल्ह्याचा झेंडा रोवला आहे केंद्र सरकारकडून गेल्या वर्षी देशपातळीवर घेण्यात आलेल्या स्वच्छ विद्यालय स्पर्धेत या शासकीय आदिवासी आश्रमशाळेनं सहभाग नोंदवला याकरता आदिवासी कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी डॉ विशाल राठोड यांनी शाळा प्रशासनासोबत विविध उपक्रम राबवले या शाळेत गुणवत्तेसोबतच स्वच्छतेचे उपक्रम राबवले जात असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन नियोजनातही शिक्षक स्वच्छतेला महत्त्व देतात विद्यार्थ्यांना दररोज स्वच्छतेची प्रतिज्ञा देखील दिली जाते तसंच स्वच्छतागृह स्नानगृह सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन देखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत या शाळेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच आरोग्याकडेही विशेष लक्ष पुरवलं जातं आमची शाळा भरल्याच्या सो, नंतर सर आम्हाला दररोज स्वच्छतेची परीक्षा आहे प्रतिज्ञा घ्यायला सांगतात नंतर सरांनी आम्हाला खूप चांगल्या सवयी लावल्या वैयक्तिक स्वच्छताबद्दल आम्हाला सवयी लावल्या आम्ही वैयक्तिक स्वच्छता सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ करणे आठवड्याच्या आठवड्याला व्यवस्थित नक्की कापणे दररोज स्वच्छ कपडे धुणे स्वच्छ लाहून आल्याच्या नंतर हाताने साबणाने हात धुणे असे आम्ही स्वतःची व्यक्ती स्वच्छता ठेवतो आणि शाळेमध्ये कुठेही कचरा पडू देत नाही कचरा जर कुठे आम्हाला दिसला तर ते आम्ही उचलून कचरा कुंडीत टाकतो जिथे आम्ही राहतो त्या वर्ग खोल्या पण आम्ही खूप स्वच्छ ठेवतो दररोज प्रतिज्ञा घेतो आणि दररोज दहा मिनटं आम्ही सार्वजनिक स्वच्छता करतो शाळेच्या परिसरातली किंवा हॉस्टेलची सर्व सर्व करतो आम्ही आणि जेवणाच्या अगोदर आम्ही हात धुतो खेळल्यानंतर हात पाय धुवून स्वच्छ करण्यासाठी आम्ही हे वाटचाल पाऊल आहे या शाळेची इमारतही सुशोभित करण्यात आली असून विद्यार्थ्यांना अद्ययावत सोयी सुविधाही उपलब्ध करून दिल्या जातात तसंच विद्यार्थ्यांचे विशेष गुण ओळखता यावेत यासाठी विशेष उपक्रमही राबवले जातात जब से विद्यार्थी की प्रार्थना शुरू होते उस प्रार्थना में स्वच्छता के बारे में जो कोई ली जाती है उसी तरह जो स्वच्छता के संदेश है इस वजह से जो हमारे आदिवासी आश्रम स्कूल के जो बच्चे है उनमें भी कुछ अच्छी बातें उन्होंने स्वीकार ली थी गोटेवाड़ी आदिवासी आश्रम शाला स्वच्छते वसा घे हिंगोली चार न्याय इतर शाळांसमोरही स्वच्छतेचा मोठा आदर्श ठेवला आहे